तर आता सावध असा की जी माय बाप ह्याच्या संग मला दुखालत हे लई चांगलं बी तेवढंच आहे फजिट बी तेवढंच करत येत दोघं बी धरला कार्यक्रमाला गेलो तुम्हाला कार्यक्रमाला गेलो गाडीवर बसून माझ्या गाडीवर बसून आला कार्यक्रम चांगला झाला पण ह्याला जाईल त्या गावात जेवायचा ना जाईल त्या गावात पहिल्या गावात जाते जेवायला कुठं बघते अरे जेवल्याशिवाय कामच नाही पडते मी दिसाय असा आहे पण धा वाकडीला कम खात नाही दिसाय वाढला आहे पहिल्यांदा आमच्या गावला आलं तर मालकिनीने जेवाय वाढली येणार मला म्हणली हो का कारभारी आणि दुसरे 10-15 माणसे घेऊन आपण ह्या औरादीला घरला आणू का म्हणली कोणा अरे त्या घरी गेलं तू किती खाला विचार पण त्या कोरोना वाढायची पोळ्या जाईल तिथं जेवायचा ना कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम चांगला झाला लोकांना भरपूर पैसे बक्षीस बी दिले देणगी बक्क दिले पण त्या गावात कोणी सुद्धा जेवा म्हण कोण म्हटलंच नाही काम झालं कोणी म्हणते कोण सुद्धा जीव म्हणलं मी त्या गावात निघाला गाडी रागा रागानं कोण जीव म्हणतली म्हणला मारलं मी गाडीला किक बसला माग वाटण येऊन तो असा दाणगा मंडप दिसला वाटत आर्या वाटत आल्यावर मंडप दिसला तिथं जेवण चालू होत हे ना बघितला मंडप कशाचा आहे का हाय बघाव का हे ना बघितला फक्त पंक्ती मला म्हणला रो थांब 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 जेवण चालू आहे घेऊ मला बी भूक लागली नी इरबर आयडल्याला मी आधी लावलो गाडीला स्टँड या गाडीला स्टँड लावपर्यंत घेणं जाऊन पंक्तीला बसलोय मी खाली उतरलो मी उतरून ये जोपर्यंत असलं चेष्म्याचं म्हाताऱ्याच्या कळडा बसलो मी जाऊन त्या म्हाताऱ्याच्या कळडा दोघाच्या मध्ये म्हातार म्हाताऱ्यानं टुळू 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 दोघाला बघितलं आणि ह्याला विचारलं कुठल्या पाहुणे म्हटलं ह्याला कुठल्या पावले ह्याने म्हटला मी नवरी कुण आला नवरी कुण आला म्हणल्यावर म्हाताऱ्यानं माझ्याकडे बघितलं मला म्हणलं तुम्ही कुठल्या पावले आता हे ना नवरी कुण म्हणले तवा मी म्हणलो मी नवऱ्या कुण आला म्हाताऱ्यानं म्हणलं जोडा बघितला का तिथं म्हणलं जोडा दोघं मी उठा ही माझ्या थोरल्या भावाचं गोड जेवण आहे म्हणलं म्हाताऱ्यानं असली फजितीच्या संघ म्हणतो आन्सरवाडच पोरग म्हण आता आन्सरवाडा का करायचंय का करायचंय माझ्या मार घोटाळा आन्सरवाडा घेऊन का करायचंय का दोघा सुही करायची आहे आलंच कुठं तू इथं त्या नात्याने माझ्या मावशीचं पोरग आहे कळालं का माय नातं ओळखा बाळाला चप्पळ हे माझ्या सख्या बहिणीच्या नंदाच्या जावाच्या पोराचं लिखीच्या नातूच्या बहिणीचं पोरग असली बायाला चप्पळ मारा नाते टिकवत महिला मंडळाला आमचं नातं बाहेरूनच राम 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 या हॉटेल हॉटेल उघडा असेल तर घ्यायच्या नाही तर नाही पण इकडे तसं नाही कोण का घटना बाळावर सहन घटू द्या माय आत्या घटली की म्हणजे चला घरला चहा पाणी लुगड हाय का नाही माय माय कशी बघला जे बघा माझ्याकडेच असं बघा माणसं ध्यान देऊन काल कार्यक्रमाला गेलो माझी झोपी चालली पहिलं भारूड माझं आता मी झोपला ती एक माय कुठे गेली दिसना गेली आता बाबा इथंच बसली आहे मला माय एवढं डरडर आढळला तुला झोप कसली असं झालं कार्यक्रम चालू झाला झोप तर आली माय मी जवळ गेलो माईच्या झोपेत असून बोर आले असंच करणार आली मी जवळ गेलो माईच्या म्हणलं माय असं का करणार
त्या मायने म्हणले तसं नाही बाबा, बाहेरून चालू झालं मी गडबडीने किल्ली घालून आले वर्णा इथून ओढून बघलं म्हणजे गच्च बसले चक्कर व्हावा तेव्हा आपणाला हा मानव देह मिळतो बर का। शहाण्या माणसं आता ऐकलं पाहिजे महाराज, ही दिसाय म्हातारी दिसत्यात, मामा पाय गोळा करा का खालून जाळ घाला। नेहमी शहाण्या माणसाचं ऐकलं पाहिजे महाराज, मला सुईदी केला शहाणे माणसं लय चपळ म्हातारे असलं पटकेवाला बघितले की मग तिकडच्या हादरच्यात मुलीचे बापतो हा लय खोडी असली सुईदी की कराया। आणि ही सुईदी की हिने केली की बराबर 100 वर्ष टिकतय तुझा माठ बघून मोडल्यात। आजचा 5वा दिवस आहे पाटील साहेब, थोडा आवाज मला बसलाय निघणा भाई, 3 दिवस झाले चंद्रभागेत 65 एकरात वाळवंटात आणि 2 दिवस झाले इकडेच मी बी असच बाहेर आहो, थोडा आवाज बसलाय माय माफ करा। Oh, my God.